नमस्कार, स्वाद आणि बरंच काहीच्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली. चकली म्हटलं की करताना तुटते, तेलात टाकल्यावर सुटते, असे अनेक अडथळे येतात. चला तर मग छान अशी चकली आज आपण बनवूया. चकली बनवण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. चकली बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं हे आपण बघूया. मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आपण चकलीची भाजणी कशी बनवायची या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नंतर एक वाटी पाणी घेतलं आहे. मीठ, ओवा, तेल, लाल तिखट, हिंग, पांढरं तीळ आणि हळद घेतलेली आहे. नंतर आता एका कढईमध्ये मी एक वाटी पाणी घालून घेत आहे. जेवढ्या मापाचं आपण पीठ घेतो तेवढ्याच मापाचं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता ह्या पाण्यात मी लाल तिखट टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकतात. नंतर हळद घातली आहे. नंतर आपण त्यात हिंग घालून घेऊया. नंतर पांढरे तीळ घालत आहे. मी ओवा बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या मी टाकत आहे. एक अर्धा चमचा ओवा मी त्यात टाकलेल्या आहे. नंतर मी चवीनुसार मीठ टाकत आहे. तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचाही वापरू शकतात. नंतर हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. नंतर त्यात मी एक चमचा तेल टाकत आहे. लक्षात ठेवा, एकच चमचा आपण त्यात तेल टाकत आहे. जर आपण जास्त तेल टाकलं तर चकली तेलात टाकल्यावर सुटते, त्याच्यामुळे आपल्याला एकच चमचा तेल वापरायचं आहे. नंतर हे पाणी छान असं उकळत आहे. छान असा उकळ्या पाण्याला आला की आपण त्यात भाजणीचं पीठ टाकत आहे. भाजणीच्या पीठाची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे. जरूर क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्कीच बघा. अशाच प्रकारे गॅस बंद करून हे सर्व पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. लक्षात ठेवा, ही प्रोसेस आपण गॅस बंद करूनच करत आहोत. नंतर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटासाठी त्यावर आपण आता झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून वाफ छान अशी भरली जाणार आहे. 5 मिनिट झालेले आहेत, आता आपण चेक करूया. छान असं हे पीठ वाफवलं गेलेलं आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पीठ थोडं थंड झालं की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पीठ पूर्णपणे गार नाही होऊ द्यायचं. थोडंसं थंड झालं की आपण त्याला व्यवस्थित असं हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया आणि त्याचा छान गोळा बनवून घेऊया. व्यवस्थित असं प्रमाण आपण घेतलं होतं, एक वाटी पीठ आणि एक वाटी पाणी, त्यानुसार गोळा छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा हा गोळा तयार झालेला आहे. आता आपण हा गोळा सोऱ्यामध्ये टाकून घेऊया. आपण आधी तेलाने त्याला ग्रीस करून घेऊया, जेणेकरून पीठ त्याला आतून चिटकणार नाही. नंतर मी त्यात हे पीठ टाकून घेत आहे. नंतर एका प्लेटमध्ये मी चकली करून घेत आहे. मी 2 प्रकारे चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. अशा पद्धतीने प्लेटमध्ये आपण चकली काढून घ्यायची आहे आणि शेवटचं टोक पॅक करायचं आहे, जेणेकरून तेलात टाकल्यावरती सुटणार नाही. छान असा गोलगोल शेप चकलीला द्यायचा आहे.
तुम्ही बघू शकता छान अशा गोल चकल्या आपल्या आलेल्या आहेत. आता तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता ह्या चकल्या मी तेलात टाकत आहे. एका मीडियम फ्लेमवर ह्या चकल्या तळायच्या आहे, जेणेकरून त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील आणि छान अशा खरपुसत्या येणार आहेत. अशा पद्धतीने तेलात मी चकल्या टाकून घेत आहे. जोपर्यंत तेलात बुडबुडे आहेत तोपर्यंत चकली तेलातच राहू द्यावी. तेलाचे बुडबुडे कमी झाले की चकली आपण तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे. अशाच दिवाळीच्या नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. तुम्ही बघू शकता तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत. आता ही चकली आपण तेलातून बाहेर काढून घेऊया. छान अशी कुरकुरीत आणि खमंग चकली झालेली आहे. आता मी दुसऱ्या पद्धतीने चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे. तेल 1-2 मिनिट परत छान तापू द्यायचं आहे. नंतर मी झारा तेलात डीप करून घेतला आहे आणि झाऱ्यावरच चकली टाकत आहे. अगदी सोपी आणि साधी ही पद्धत आहे. पण लक्षात ठेवा की झाऱ्या हा तेलामध्ये डीप केलेला पाहिजे, जेणेकरून चकली त्याला चिटकणार नाही. अशा पद्धतीची चकली नक्कीच करून बघा. अशाच प्रकारे मी बाकी सर्व चकल्या बनवून घेत आहे. तेलाचे बुडबुडे कमी झाले की चकली तेलातून तेलाचे बुडबुडे कमी झाले की चकली तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मी बाकी सर्व चकल्या बनवून घेतल्या आहेत. चला तर मग, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.